आपण बदाम मिल्कशेक बनवणार आहोत, त्यासाठी मी 1 लिटर दूध घेतलं आहे, 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतली आहे आणि बदाम हे 15-16 भिजवलेत आणि त्याची सालं काढून घेतलेत. साखर घेतली आहे, इलायची पूड आणि ड्रायफ्रूटचे असे छोटे छोटे काप करून घेतले. चला सुरुवात करूया. तर आपण प्रथम भांड्यामध्ये दूध ओतून घेणार आहोत दोन्ही पिशव्यात. तर आपण गॅसवर दूध तापत ठेवलं आहे, आधी आपण तापून घेणार आहोत दूध. दूध छान उकळलं आहे आणि मस्त झालेलं आहे. तर आपण हे एकसारखं हलवायचं आहे आणि लागतं हे, त्यामुळं एकसारखं आणि साईडची साय सोडवत राहायचं आहे. तर ह्या दुधातलं मी एक वाटी दूध काढून घेतलं आहे आणि थोडं थंड करायला ठेवलं आहे. हे दूध आहे आपण तर थोडं आटून घेणार आहोत आणि असंच हलवत राहूया. एकसं छोटं भांडं घ्यायचं आहे, त्याच्यात बदाम घालूया, थोडंसं दूध घालूया आणि फिरून घेऊया. तर आपलं छान बारीक करून झालेलं आहे. आपण कस्टर्ड पावडर 2 चमचे घेतली, त्यामध्ये दूध घालायचं आहे. नॉर्मल झाले दूध हे आणि हे आपण पेस्ट करून घेणार आहोत. आपलं असं छान कस्टर्ड पावडर मिक्स झाली आहे दुधामध्ये. दूध आपल्याला थोडंसं आटून झालं आहे आणि मस्त झालं आहे. तर आपण ही कस्टर्ड पावडर ॲड करणार आहोत. तर कस्टर्ड पावडर हळूहळू घालायची आहे आणि हे असं व्यवस्थित हलवत राहायचं आहे आपल्याला. कस्टर्ड पावडर खाली लागेल म्हणून आपण एकसारखं हलवायचं आहे आणि कस्टर्ड पावडर टाकल्यावर दूध घट्ट होतं, त्यामुळे एकसारखं हलवत आटवून घ्यायचं आहे थोडंसं दूध आपल्याला. कस्टर्ड पावडर टाकल्यावर आपलं दूध थिक झालेलं आहे, त्यावर आता आपण बदाम घालणार आहोत बारीक केलेले आणि तेही छान ह्याच्यात मिक्स करून घेऊ. थोडंसं दूध आपण ह्या भांड्यामध्ये घालू आणि हे व्यवस्थित हे करून मिक्स करून, हे पण वाया जायला नको म्हणून मी घालते आणि हलवत राहूया. बदाम टाकल्यावर पुन्हा व्यवस्थित हलवत आपल्याला थोडंसं दूध पुन्हा आटून घ्यायचं आहे. 1 चमचा ड्रायफ्रूट घालूया. तर अर्धी वाटी साखर, पाऊण वाटी घेतली आहे मी 1 लिटरला, अर्धी वाटी परफेक्ट होईल. मला जास्त गोड आवडतं, तुमच्या आवडीनुसार साखर तुम्ही ॲडजस्ट करू शकता. ह्यामध्ये आपण इलायची पूड घालणार आहोत, तर 1 चमचा मोठा घालते आहे मी. थोडेसे केशरचे धागे घालायचे आपल्याला त्याच्यात. साखर घातल्यामुळे थोडंसं हे पातळ वाटेल, पुन्हा आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे, थोडंसं आटून घ्यायचं आहे दूध. एकसारखं हलवत हे दूध आपण थोडंसं आटून घेणार आहोत, कारण आपण आत्ता साखर टाकली त्यामुळे थोडंसं वाढतं ते. तर हलवून घेऊया, एकसारखं हलवत राहूया. हे बघा मस्त आपलं हे एवढं दूध होतं, एक भाग आपण आटून घेतलेला आहे आणि ते दूध थिक पण झालेलं आहे आणि हे थंड झालं की अजून थोडंसं जाडसर होईल, त्यामुळे ह्या स्टेपला आपण आता गॅस बंद करणार आहोत. हे आता गॅस बंद केला आहे, आपण हे थंड करून घेऊया. हे बघा आपला मिल्कशेक थंड झाला आहे आणि तो फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही पिऊ शकता. कपामध्ये ग्लासमध्ये हे भरून घेऊया. मिल्कशेकला आपण थोडंसं वरतून सजूया. 1 लिटर दुधामध्ये 2 मोठे ग्लास मिल्कशेक तयार होतो. आपला बदाम मिल्कशेक तयार झालेला आहे. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू.